नमस्कार। आज खरोखरच आनंदाचा दिवस आहे। आपल्या समाजातील विद्यार्थी जे स्वतःचं कर्तृत्व घडवण्याकरता काय करावं अशा स्वप्नपूर्तीच्या उंबरठ्यावर उभे आहेत आणि त्यांना त्यांच्याकरता आपल्या समाजातील कुटुंबातील ज्यांनी उत्तुंग अशी यशाची शिखरं गाठलेली आहेत अशा मंडळींचं मार्गदर्शन दर शनिवार रविवारी या डायमंड बिहाइंड कर्टन्स अर्थात पडद्यामागचे हिरे जे पडद्या पुढचे हिरांना घडवणार आहेत आणि ह्या कार्यक्रमाची सुरुवात होतीये। कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक आदरणीय सतीशजी शेठ असतील आणि समाजातील आपला तरुण आपली तरुणी कुठे मागे पडणार नाही त्यांच्यातला आत्मविश्वास द्विगुणित करण्याकरता। काही वेळेला प्रश्न असा असतो की आपल्याला एखादी गोष्ट काय करायची आहे ही ठरवताना कधीही मार्गदर्शकाची गरज असतेच, कारण कुठल्या क्षणाला कोणी काय सांगेल आणि त्यातून आपल्यात परिवर्तन होईल हे सांगता येत नाही। आणि हे सांगताना आपल्या समाजात अनेक क्षेत्रात विविध क्षेत्रात खूप उत्तुंग अशी कामगिरी केलेली मंडळी आहेत, ती सारी ह्या डायमंड्स बिहाइंड द कर्टन्सच्या संवादातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत, आपल्याला एक नवी दिशा देणार आहेत। आज या निमित्तानं मला समाजाचा जो पहिलं अधिवेशन झालं होतं महाडत त्याची आठवण होते। कैलासवासी अरुण मेहता ज्यांनी माझं आयुष्य घडवलं त्यांनी त्यावेळेला त्यांची बोलताना जी सुरुवात जी केली होती ती मंगेश पाडगावकरांच्या कवितेने केली होती, सांगा कसं जगायचं, सांगा कसं जगायचं, कणत कणत ती गाणं म्हणत, पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं आणि पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं। मग पेला अर्धा भरला आहे असं म्हणायचं की पेला अर्धा सरला आहे असं म्हणायचं, तुम्हीच तुमचं ठरवा, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत। मित्रांनो, येणाऱ्या काळात आज अनेक आपल्या पुढे आव्हानं येणार आहेत आणि ही आव्हानं स्वीकारताना कोरोना सारख्या महामारीचं आव्हान असेल, त्यानंतर आपण काय करावं हा प्रश्न असेल, उद्योग क्षेत्रात कसं करावं, शैक्षणिक क्षेत्रात काय करावं, या साऱ्याच प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न या डायमंड बिहाइंड द कर्टन्स या संवादातून होईल याची मला खात्री आहे। शेवटी तुमचं यश हे तुम्हालाच निर्माण करायचं असतं, यश मागता येत नाही, यश कोणाचं बघून मिळत नाही, यश मार्गदर्शक देत नसतो, यश गुरु देत नसतो, यश हे आपलं आपल्यालाच मिळवायचं असतं। सक्सेस स्टोरी जर लिहायची असेल तर ती सक्सेस स्टोरी तुमची तुम्हालाच लिहावी लागेल आणि त्याकरता अपरिमित असे कष्ट समाजात जर आपण बघितलं तर अतिशय खडतर अशा परिस्थितीतून स्वतःचं स्थान निर्माण केलेले अनेक महान व्यक्तिमत्व आपल्याला दिसतील, उद्योग क्षेत्रातील दिसतील, आदरणीय अरुण शेठ असतील, आदरणीय सुहास मेहताजी असतील। आज महाड सारख्या शहरात मला आज प्रामुख्याने सांगावं असं वाटतं की बीकॉमची बॅकग्राऊंड असताना देखील आमचे मित्र समीर मेहता यांनी एका वेगळ्या क्षेत्रात जाऊन रासायनिक कंपन्यांना लागणाऱ्या काही रसायनांचा व्यवसाय सुरू करून एक विशेष अशी स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे। त्याबरोबरच समाजातला आपला हॉल असेल, समाजातल्या विविध गोष्टी असतील, अनेक सामाजिक उपक्रम असतील, ही सारी मंडळी इतक्या उत्तुंग शिखरावर गेल्यानंतर देखील आपल्या समाजाच्या जडणघडणीसाठी समाजातल्या विविध उपक्रमांसाठी कायमच तळमळतेने भाग घेत असतात। मित्रांनो, राजकीय क्षेत्रात देखील मंडळी आहेत। आज डॉक्टर सतीश देसाई सारखे सामाजिक काम करणारे आमचे आदर्श मित्र आहेत,
या साऱ्यांकडून आपल्याला काय घेता येईल? आमचे चेतनधारी आहेत ज्यांनी डिफेन्स सारख्या ठिकाणी आपली एक वेगळी ओळख उद्योगातून निर्माण केलेली आहे. किती म्हणून सांगावं, हे सारं करताना, हे सारं बघताना, यांचे विचार ऐकताना आपण निश्चित आपली दिशा ठरवाल. आणि त्यासाठी आपल्या समाजातील भारताबाहेर असणाऱ्या साऱ्यांचं एकीने आपण एकमेकांना सहाय्य करू. अवघ्या गुरु सुपंथ या ओळीप्रमाणे आपण एकमेकांसाठी जे करता येईल ते आजपर्यंत करतच आलेलो आहोत. यापुढे देखील माझ्या विद्यार्थ्यांमध्ये कुठला न्यूनगंड राहणार. मिशन नेक्स्ट जनरेशन, जे आम्हाला मिळालं, ज्या गोष्टी आम्हाला करता आल्या नाहीत त्या तुम्ही केल्या पाहिजे. जी शिखरं आम्हाला गाठता आली नाहीत ती शिखरं गाठण्याची हिंमत, ती शिखरं गाठण्याचा आत्मविश्वास हा साऱ्याच आपल्या उत्तुंग शिखर गाठलेल्या सर्वांकडून आपल्याकडे मिळेल. त्यांच्याशी संवाद साधलात की तुमच्यातला आत्मविश्वास जागृत होईल. शेवटी आपल्याला कुठलीही गोष्ट करताना केवळ संकल्प करू सांगणार नाही, तर त्या संकल्पाच्या सिद्धीकरता त्याचा मार्ग ठरवायला लागेल. आणि याकरताच एक अतिशय मला मनापासून आनंद होतो की समाजातील सर्वांगीण विकासासाठी आज हा अभिनव असा कार्यक्रम ठाण्यातून सुरू होतोय आणि तो संपूर्ण समाजापर्यंत पोहोचतोय, त्याचा विशेष आनंद एवढ्या करता की या पुढचा तरुण त्याला कळलं पाहिजे की होय, माझ्या कुटुंबात, माझ्या समाजात अशा अनेक माणसं आहेत, अशा अनेक व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी आपलं नाव आपल्या क्षेत्रात केलंय आणि मला काही करायचं असेल तर त्यांनी काय केलं हे मला ऐकावंच लागेल. काही अनुभवाची शिदोरी त्यांची बरोबर घ्यायला लागतील. मित्रांनो, आमच्याही काही चुका झाल्यात, त्या चुका सुधारायची संधी आम्हाला मिळाली नाही. त्या चुका काय होत्या? अयोग्य आणि योग्य ह्या निवडीचा सामर्थ्य ज्याच्याजवळ असतो तोच खऱ्या अर्थानं यशस्वी होतो. आणि ह्या चुका होऊ नयेत म्हणून अनेक लोकांचे अनुभव आपल्यापर्यंत ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचतील. पुन्हा एकदा सर्व आयोजकांचं, सर्व मार्गदर्शक कमिटीचं आणि यात अतिशय आपल्या प्रगल्भतेची भावना आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या सगळ्या वक्त्यांचं मनापासून मी स्वागत करतो. आज आपल्यातलीच एक भगिनी प्रथ्वा धारिया हिचा छत्रपती शिवाजी पुरस्कारांनी ती पुरस्कृत झालेली आहे, तिचं देखील आपल्याला ऐकायचं आहे. आज क्रीडा असेल, त्याचप्रमाणे संगीत असेल, त्याचप्रमाणे समाजसेवा असेल, या साऱ्या क्षेत्रातून विशेष कामगिरी केलेल्या व्यक्तींना आपल्यापुढे आणून एक नवा मार्गदर्शक असा आलेख निर्माण करण्याकरता हा प्रयत्न केला जातोय. पुनश्च सर्वांना मनापासून शुभेच्छा, खूप मोठे व्हा आणि यातून काही घ्याल तर समाजाला आपल्याला विसरता कामा नये. ज्यांनी ज्या समाजासाठी आपलं ऋण आहे ते ऋण फाडण्याची हिंमत आपल्या सिनाजी बाबाच्या दर्शनाने, सिनाजी बाबांच्या आशीर्वादाने सदोदित आपल्या मागे राहील, एवढंच सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय श्री कृष्ण.